नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पुन्हा एकदा एक नवीन आशय एक नवीन विषय अर्थात स्कूल अँड इन्क्लुझिव्ह स्कूल या विषयाचे एम सी क्यूज मी आपल्यासाठी तयार केले आहे महाराष्ट्रातील अनेक विद्यापीठांमध्ये ज्या एम सी क्यूज परीक्षा होणार आहेत फायनल इयरसाठी तर अशा सर्व विद्यार्थ्यांना या एम सी क्यूज नक्कीच उपयोगाचे ठरू शकतात याच प्रकारचे अनेक व्हिडिओ अनेक वेगवेगळ्या विषयाच्या संदर्भातले एम सी क्यूज या चॅनलवर उपलब्ध आहेत अर्थात कलाभारती आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवर जाऊन तुम्ही पाहू शकता दुसरी एक विनंती आहे की जे विद्यार्थी नवीन असतील ज्यांनी अजूनही माझं चॅनल सबस्क्राईब केलं नाही या सगळ्यांना इनिशियली माझी विनंती आहे की माझं चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यां विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ पाठवणं ही तुमची जबाबदारी आहे चला तर अधिक वेळ न घेता आजच्या या व्हिडिओमध्ये कोणकोणते सी क्यूज प्रश्न दिलेले आहेत त्याची माहिती घेणार आहोत तत्पूर्वी आणखी एक विनंती की जर व्हिडिओमध्ये काही जाहिराती जर आल्या तर कृपया करून जाहिराती स्किप करू नका तर यामधला पहिला प्रश्न जो आहे तो आपण लगेच पाहणार आहोत पहिला प्रश्न आपण पाहूया सर्वसमावेशी शिक्षण म्हणजे व्हॉट इज द इन्क्लुझिव्ह एज्युकेशन सामान्य व असमर्थ मुलांना सोबत शिक्षण देणे असमर्थ मुलांना स्वतंत्र वर्गात शिक्षण देणे किंवा वेगवेगळे शिक्षण देणे असा याचा अर्थ आहे का किंवा पर्याय अ ब क नाही तर तीनही किंवा चारही पर्यायाचा आपल्याला काळजीपूर्वक विचार करायचा आहे आणि याचं उत्तर विद्यार्थी मित्रांनो द्यायचं आहे तर याचं उत्तर जे आहे विद्यार्थी मित्रांनो ते आहे सामान्य व असमर्थ मुलांना सोबत घेऊन शिक्षण देणं हा अर्थ आहे सम स समावेशी शिक्षणाचा दुसरा एक प्रश्न आहे की अध्ययन अक्षम असण्याचे कारण काय व्हॉट इज द रिझन फॉर लर्निंग डिसेबल्ड वातावरण आहे का वंशानुक्रम आहे का जैविक कारक आहे का किंवा पर्याय अबक बरोबर अशा अर्थाने तो विचारलेला आहे तर याचं जे उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो की अध्ययन अक्षम असण्याचं कारण हे वातावरण वातावरणही असू शकते वंशही असू शकतो आणि जैविक कारणही असू शकतो तर पर्याय क्रमांक डो ड जो आहे की ऑप्शन ए बी सी करेक्ट हे उत्तर त्याचं बरोबर आहे पर्याय क्रमांक तिसरा आहे सर्वसमावेशी शिक्षणाची वैशिष्ट्ये कोणती अर्थात व्हॉट इज द कॅरेक्टरिस्टिक ऑफ इन्क्लुझिव्ह एज्युकेशन सर्व समावेशक शिक्षण अलिप्तेस विरोध करते का विविधता मान्य करते का किंवा सर्वांसाठी समान शिक्षण आहे का किंवा वरील पर्याय अ ब क बरोबर तर आपल्याला पुन्हा एकदा या चारही पर्यायाचा विचार करण्या करायचा आहे आणि याचं उत्तर जे आहे विद्यार्थी मित्रांनो ते ड असं आहे वरील पर्याय अ ब क बरोबर आहे प्रश्न क्रमांक चार आहे सर्वसमावेशक शिक्षण देण्याच्या कमतरता काय असू शकतात वॉट इज द ड्रॉबॅक uh, ऑफ प्रोव्हाइडिंग इन्क्लुझिव्ह एज्युकेशन अनुभवी शिक्षणांची कमतरता हा एक असू शकतो का ठराविक क्षेत्रात शाळेची स्थापना हा एक असू शकतो का किंवा महाग शिक्षण आहे ही कमतरता आहे का किंवा वरील पर्याय अ ब क बरोबर पुन्हा एकदा प्रश्न क्रमांक चौथ्याचं उत्तर जे आहे विद्यार्थी मित्रांनो ते या ठिकाणी दिलेलं आहे वरील पर्याय अ ब क बरोबर केवळ तुम्हाला त्या संदर्भीय मुद्द्यांची माहिती व्हावी म्हणूनही या ठिकाणी मुद्दामहून काही आशय देण्यात आलेला आहे प्रश्न क्रमांक पाच आहे मानसिक अक्षमता ही व्याख्या प्रथम कोणी केली आहे गिल्फॉर्डने केलेली आहे स्पियरमनने केलेली आहे डूलने केलेली आहे किंवा पोलकने केलेली आहे तर आता याचा जर अभ्यास असेल विद्यार्थी मित्रांनो काही रेफरन्स बुक जर आपण वाचलेली असेल तर या व्याख्याचा अर्थ कळू शकतो आणि याचं उत्तर जे आहे विद्यार्थी मित्रांनो ते आहे डूल यांनी ही सर्वप्रथम व्याख्या केलेली आहे प्रश्न क्रमांक सहा आहे प्रतिभावान विद्यार्थ्यांना त्यांच्या प्रतिभेची जाणीव होईल जेव्हा केव्हा होईल त्यांना खाजगी प्रशिक्षण दिले जाईल तेव्हा होईल का त्यांना इतरांसोबत शिकण्याची संधी मिळेल तेव्हा होईल का ते इतर विद्यार्थ्यांपासून विभक्त आहेत तेव्हा होईल का त्यांची वारंवार चाचणी केली तर ते हे सगळं शक्य होईल का प्रतिभेची जाणीव होईल का तर याचं उत्तर जे आहे विद्यार्थी मित्रांनो ते ते या ठिकाणी दिलेलं आहे जे प्रॉपर आणि पॉझिटिव्ह आपल्याला शोधायचं आहे की त्यांना इतरांसोबत शिकण्याची संधी मिळेल तेव्हाच त्यांना त्यांच्या प्रतिभेची जाणीव होईल म्हणून पर्याय क्रमांक ब जे आहे ते या ठिकाणी बरोबर दिलेलं आहे प्रश्न क्रमांक सात आहे एक सर्जनशील अध्ययन करता की जो अत्यंत हुशार आहे सातत्याने अधिक गुण गुण जे आहे घेण्यास सक्षम आहे विचार व समस्या सोडवण्यास सक्षम आहे चित्रकला असेल किंवा रंगकाम असेल यामध्ये हुशार आहे तर क्रिएटिव्ह लर्नर रेफर्स वन हू इज असं या ठिकाणी विचारलेलं आहे आणि प्रश्न क्रमांक सात जो आहे त्याचं उत्तर या ठिकाणी दिलेला आहे जो सर्जनशील अध्ययन करता विचार व समस्या सोडवण्यास सक्षम आहे सर तर तो एक सर्जनशील अध्ययन करता आहे असं या ठिकाणी म्हटलं जातं म्हणून पर्याय क्रमांक क जे आहे ते या ठिकाणी बरोबर <coughs> आहे प्रश्न क्रमांक आठवा आहे अपंग मुलांसाठी एकात्मिक शिक्षणाची केंद्रीय पुरस्कार योजना म्हणजे अपंग मुलांना शैक्षणिक संधी पुरवणे हे आहे का यासाठी काय करावं लागेल विशेष शाळा आहे का खुल्या शाळा आहे का नियमित शाळा आहे का किंवा अंध मदत संघटना शाळा आहे का याचं थोडंसं मायन्युटली आपल्याला विचार करावा लागणार आहे आपण ज्या विषयाच्या संदर्भात आपण पॉझिटिव्ह थिंकिंग करू शकतो ज्या इन्क्लुसिव्ह एज्युकेशनच्या संदर्भात तर तोच आपल्याला विचार त्या ठिकाणी करावा लागणार आहे कारण बाकीच्या गोष्टींना बऱ्याचशा मर्यादा आहेत विद्यार्थी मित्रांनो आणि पर्याय क्रमांक क जो आहे तर नियमित शाळा हे उत्तर या ठिकाणी याचं बरोबर दिलेलं आहे प्रश्न क्रमांक नऊ आहे जे विशेष शाळेचे वैशिष्ट्य नाही विशेष शाळेचे वैशिष्ट्य नाही चांगले सामाजिक कौशल्य प्रामाणिक आणि प्रशिक्षित शिक्षक कमी अवधीची शाळा आणि भावनेशी संबंधित म्हणजे जे विशेष शाळा ज्या असतात त्याचं खालीलपैकी हे वैशिष्ट्य नाही असं या ठिकाणी विचारलेलं आहे त्यामुळे प्रमाणित आणि प्रशिक्षित शिक्षक असतात कमी अवधीची शाळा असते बऱ्याच वेळेस भावनिक त्याचा विचारही त्या ठिकाणी केला जातो मात्र सा चांगले सामाजिक कौशल्य जे आहे हे त्याचं वैशिष्ट्य नाही असं त्याचा अर्थ होतो म्हणून पर्याय क्रमांक अ जे आहे किंवा एक जे आहे बेटर सोशल स्किल चांगले सामाजिक कौशल्य हे उत्तर त्याचं बरोबर आहे प्रश्न क्रमांक दहा आहे डी पी ई पी या शब्दाचा अर्थ काय जिल्हा प्राथमिक शिक्षण कार्यक्रम आहे का प्रकल्प अपंग प्रकल्प शिक्षण कार्यक्रम आहे का किंवा जिल्हा प्रकल्प शिक्षण कार्यक्रम त्यानंतर अक्षम असलेल्यांसाठी प्राथमिक शिक्षण कार्यक्रम अशा अनुषंगाने हे या ठिकाणी दिलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो आता आपल्याला डी पी ई पी याचा अर्थ जो आहे तो जाणून घ्यायचा आहे आणि ऑप्शन क्रमांक एक जे आहे जिल्हा प्राथमिक शिक्षण कार्यक्रम हे उत्तरतेचं बरोबर आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक अकरा आहे एकोणावीसशे बाराच्या लुनसी ॲक्ट हा कोणत्या कायद्याने बदलला विच ॲक्ट रिप्लेस द लुनसी ऍक्ट एकोणावीसशे बारा मानसिक आरोग्य कायदा एकोणावीसशे सत्याऐंशी आहे का किंवा अपंग व्यक्ती कायदा एकोणावीसशे पंच्याण्णव आहे का शिक्षण हक्क कायदा दोन हजार नऊ आहे का किंवा भारतीय पुनर्वसन परिषद अधिनियम हे या ठिकाणी बरोबर आहे का तर आपल्याला चारही पर्यायाचा या ठिकाणी आपल्याला समतोल विचार करणं आवश्यक आहे आणि याचं उत्तर जे आहे विद्यार्थी मित्रांनो ते दिलेलं आहे अ मानसिक आरोग्य कायदा एकोणावीसशे सत्याऐंशी नंतर हा या ठिकाणी बदलण्यात आलेला आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक बारा आहे कोणत्या व्यापक अधिनियमात अंधत्व निम्मदृष्टी श्रवणशक्ती लोकोमीटर या त्याला आपण अशक्त असं म्हटलेलं आहे मानसिक मंदपणा कुष्ठरोगी आणि मानसिक आजार यांचा समावेश आहे असं या ठिकाणी विचारलेलं आहे तर आपण आता पर्याय वाचणार आहोत मानसिक आरोग्य कायदा एकोणासशे सत्त्याऐंशी अपंग व्यक्ती कायदा एकोणावीसशे पंच्याण्णव शिक्षण हक्क हक कायदा दोन हजार नऊ आणि भारतीय पुनर्वसन परिषद दोन हजार अधिनियम एकोणासशे ब्याण्णव तर जे प्रॉपर उत्तर असेल ज्यांनी थोडासा याचा अभ्यास केलेला आहे त्यांना याचं उत्तर ताबडतोब मिळू शकतं आणि याचं उत्तर जे आहे विद्यार्थी मित्रांनो ते दिलेले आहे ब अर्थात अपंग व्यक्ती कायदा एकोणावीसशे पंच्याण्णव प्रश्न क्रमांक तेरा आहे सी ए बी ई हा शब्द म्हणजे काय आहे द वर्ल्ड ई बी ई स्टँड फॉर केंद्रीय सल्लागार ब्युरो ऑफ एज्युकेशन केंद्रीय सल्लागार मंडळ त्यानंतर केंद्रीय असाइनमेंट ब्युरो ऑफ एज्युकेशन आणि शिक्षण सल्लागार मंडळ या अनुषंगाने तो विचारलेला आहे तर आपल्याला प्रॉपर उत्तर या ठिकाणी द्यायचं आहे आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ब अर्थात केंद्रीय सल्लागार मंडळ त्यानंतर प्रश्न क्रमांक चौदा आहे <coughs> सामाजिक न्याय व सशक्तीकरण मंत्रालयाने अपंग व्यक्तीसाठी राष्ट्रीय धोरण हे धोरण म्हणून कधी स्वीकारले हे या ठिकाणी विचारलेलं आहे दहा फेब्रुवारी दोन हजार सहा रोजी दहा फेब्रुवारी दोन हजार पाच रोजी दहा फेब्रुवारी दोन हजार सहा परत दोन हजार पाच या ठिकाणी थोडीशी मिस्टेक या ठिकाणी झालेली आहे मात्र आपण या संदर्भात इंग्रजी आपण पाहू शकतो आणि याचं जे उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो ते या ठिकाणी दिलेलं आहे दहा फेब्रुवारी दोन हजार सहामध्ये राष्ट्रीय सो राष्ट्रीय धोरण जे आहे अपंग व्यक्तीसाठी तर हे या ठिकाणी स्वीकारलेलं आहे यानंतर प्रश्न क्रमांक पंधरा आहे पी आय ई -E डी स्वरूप काय आहे वॉट इज द फॉर्म ऑफ पी आय ई -E डी मसुद्यासाठी प्रकल्प एकात्मिक शिक्षण अपंगांसाठी प्रकल्प अंमलबजावण बजावणी केलेले शिक्षण अपंगांसाठी एकत्रित केलेले शिक्षण आणि अपंगांसाठी प्रकल्प एकात्मिक शिक्षण या संदर्भात हे विचारलेलं आहे त्यामुळं मायनोट ज्या लॉंग फॉर्म आहेत ते सुद्धा परीक्षेला अनेक वेळेस विद्यार्थी मित्रांनो येत असतात त्यामुळं याचं उत्तर जे आहे किंवा याचा जो अर्थ जो आहे तो सुद्धा आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे तर याचं उत्तर जे आहे ते डी असं दिलेलं आहे अपंगांसाठी प्रकल्प एकात्मिक शिक्षण हे त्याचं उत्तर आहे प्रश्न क्रमांक सोळा आहे विशेष गरजा असणाऱ्या मुलांचे शिक्षण दिले जावे असं म्हटलेलं आहे तर एज्युकेशन ऑफ चिल्ड्रन विथ स्पेशल नीड्स शुड बी प्रोवाइडेड कुठे विशेष शाळामधील विशेष मुलांसाठी विकसित केलेल्या पद्धतीनुसार त्यानंतर विशेष शाळांमध्ये किंवा विशेष शाळेत विशेष शिक्षकांद्वारे किंवा इतर सामान्य मुलांसोबत तर आपल्याला याचं उत्तरसुद्धा या ठिकाणी शोधायचं आहे आणि याचं उत्तर जे आहे विद्यार्थी मित्रांनो ते जे आपण इन्क्लुझिव्ह एज्युकेशनच्या संदर्भात जो पॉझिटिव्ह विचार करू शकतो ते या प्रश्नाचं उत्तर देऊ शकतो आणि याचं उत्तर आहे डी अर्थात इतर सामान्य मुलांसोबतच <coughs> त्यानंतर प्रश्न क्रमांक सतरा आहे सर्वांसाठी शालेय शिक्षण पुढीलपैकी कोणासाठी टॅगलाईन असू शकते सर्वांगीण शिक्षण सर्वसमावेशक शिक्षण सहकारी शिक्षण आणि अन्य शिक्षण अन्य शिक्षण असं म्हटलेलं आहे अन्यान्य शिक्षण असं त्याचा अर्थ आहे त्याचा इन्क्लुझिव्ह एज्युकेशन म्हटलेलं आहे आणि सतरा प्रश्नांचं क्रमांकाचा जो प्रश्न आहे सर्वांगीण शिक्षण किंवा सर्वसमावेशक शिक्षण तर याचं उत्तर जे आहे विद्यार्थी मित्रांनो ते या ठिकाणी दिलेलं आहे ब अर्थात समावेशक शिक्षण एनक्लुझिव्ह एज्युकेशन असा त्याचा अर्थ आहे प्रश्न क्रमांक अठरा आहे पुढीलपैकी कोणते प्रतिभाशाली विद्यार्थ्यांचे वैशिष्ट्य आहेत कमी आयक्यू स्कोर असणं निर्णय घेण्याची शक्ती आणि आत्मविश्वास इतरांशी संवाद साधण्यात अक्षम आपल्यासोबत जी विसंगती जी आहे ती या ठिकाणी जाणवते त्यामुळे प्रश्न क्रमांक अठरा जो आहे त्याचं सुद्धा उत्तर जे आहे ते ब असं दिलेलं आहे निर्णय घेण्याची शक्ती आणि आत्मविश्वास हे या ठिकाणी बरोबर आहे प्रश्न क्रमांक एकोणावीस आहे खालीलपैकी कोणते विकृतिशील मुलांचे लक्षण नाही विकृतिशील असं या ठिकाणी म्हटलेलं आहे नखे चावणारा सहकाऱ्यांसोबत भांडणारा किंवा भावनिकदृष्ट्या प्रौढ आणि हट्ट करणारा तर हट्ट करणे भांडण करणे किंवा नखे चावणे हे या मुलांचे लक्षण असतातच मात्र या ठिकाणी भावनिकदृष्ट्या प्रौढ असं या ठिकाणी म्हणता येणार नाही कारण त्यांचं भावनिकदृष्ट्या फार कमकुवत असतात ती त्यामुळं उत्तर जे आहे ते क या ठिकाणी बरोबर दिलेलं आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक वीस आहे विशेष गरजा असलेल्या मुलांना शिकवण्याची उत्तम पद्धती कोणती आहे विद्यार्थ्यांसोबतची शिक्षकांच्या प्रात्यक्षा प्रात्यक्षिकांबरोबर अधिक विद्यार्थी संख्या असलेल्या वर्गात चर्चा करणं सहकार्यात्मक अध्ययन व समूह मार्गदर्शन त्यानंतर शिक्षणासाठीच्या क्षमता गट तयार करणं या अर्थाने तो दिलेला आहे आणि प्रश्न क्रमांक वीस जे आहे त्याचं उत्तर दिलेलं आहे सी अर्थात सहकार्यात्मक अध्ययन व समूह मार्गदर्शन हे उत्तर त्याचं बरोबर आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक एकवीस आहे ज्या शिक्षणास जास्तीत जास्त अर्थ प्राप्त होतो त्याला असे म्हणतात काय म्हणतात चिंतनशील शिक्षण मल्टी सेन्सरी अध्यापन संपूर्ण दृष्टिकोन शिक्षण आणि पर्याय क बरोबर आहे तर प्रश्न क्रमांक एकवीस जे आहे चारही पर्याय वाचल्यानंतर आपल्याला जे ऑप्शन त्या ठिकाणी पॉझिटरी मिळू शकतं ते या ठिकाणी आहे मल्टी सेन्सरी टीचिंग अर्थात विभिन्नता शिक्षणामध्ये किंवा अध्यापनामध्ये असली पाहिजे हे या ठिकाणी अपेक्षित आहे प्रश्न क्रमांक बावीस आहे शब्दांमधील अक्षरांचा क्रम पुन्हा आठवण्यातील अडचण किंवा दृश्यांसप प्र, प्रति स्मृतीचा वारंवार नुकसान किंवा दृश्य आठवत नाही या खालील घटकाशी संबंधित आहे हे वाचन दोष आहे का हे लेखन दोष आहे का हे अंकदोष आहे का किंवा या सगळ्यांमध्ये सुसूत्रता नसणे म्हणजे हा दोष आहे का तर याचं उत्तर है, औ, जे आहे बावीस क्रमांकाचं ते दिलेलं आहे अ वाचन दोष असल्यामुळं त्या आठवत नाही आणि त्याच्या स्मृती किंवा त्याचे जे दृश्य तयार व्हायला हवे तर तेही या ठिकाणी होत नाही असा त्याचा अर्थ आहे प्रश्न क्रमांक तेवीस आहे पुढीलपैकी कोणती अतिहुशार विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक तरतूद नाही त्यांना देणे हे आहे का त्यांची हुशारी स्वीकारणे हे आहे का समूह अध्यापनात त्यांना व्यस्त ठेवणे हे आहे का किंवा स्वतंत्र विशेष शाळेची सोय करणे हे या ठिकाणी आहे का तर विद्यार्थी मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं पुन्हा एकदा आपण इन्क्लुझिव्ह एज्युकेशनच्या संदर्भात विचार करतोय त्यामुळं त्यांना सामान्य विद्यार्थ्यांसोबत ठेवणे यापेक्षा दुसरा पर्याय नाही त्यामुळं समूह अध्यापनात त्यांना व्यस्त ठेवणं हेच या ठिकाणी उत्तर बरोबर आहे एंगेजिंग देम इन प्युअर पियर ट्युटोरियन असं या ठिकाणी म्हटलेलं आहे प्रश्न क्रमांक चोवीस आहे पुढीलपैकी कोणते हळू शिकणाऱ्याचे लक्षण नाही जैविक अक्ष अशक्तपणा शारीरिक दोष आणि रोग जंक फूड खाणे गरिबी आणि आर्थिक परिस्थिती उत्तर याचं सोपं आहे विद्यार्थी मित्रांनो जंक फूड खाणे हे काही हळू शिकणाऱ्यांचं लक्षण असू शकत नाही प्रश्न क्रमांक पंचवीस आहे हळूहळू शिकणाऱ्यांची गरज खालीलपैकी कोणती आहे समुपदेशन सेवा का? आधिक आहे का अधिक सराव करणे हे आहे का व्हिज्युअल सादरीकरण हे आहे का किंवा पर्याय क बरोबर हे सर्व आहे का तर याचं सुद्धा उत्तर अतिशय सोपं आहे विद्यार्थी मित्रांनो पर्याय क्रमांक क हे बरोबर आहे अर्थात समुपदेशन सेवा अधिकचं सराव आणि व्हिज्युअल सादरीकरण यातूनच हळूहळू शिकणाऱ्यांची जी गरज आहे ती त्या ठिकाणी पूर्ण केल्या जाऊ शकते किंवा त्यांना अधिक अधिक डेव्हलप किंवा विकसित केले जाऊ शकते तर ही होती प्रश्न क्रमांक जे आहे पंचवीस पार्ट क्रमांक दुसरा अर्थात सेकंड पार्ट हा होता स्कूल आणि इन्क्लुझिव्ह एज्युकेशनच्या संदर्भात मी पुन्हा एकदा याच विषयाचे तिसरा पार्ट जो आहे तो घेऊन येणार आहे पण तत्पूर्वी एक विनंती आहे की जे विद्यार्थी नवीन असतील ज्यांनी अजूनही माझं चॅनल सबस्क्राईब केलं नाही त्यांना विनंती की माझं चॅनल सबस्क्राईब करा व नवीन अपडेट मिळण्यासाठी तुमचा बेल आयकॉन जो आहे तो सुद्धा ऑन करून ठेवा <coughs> या चॅनलवर वेगवेगळे एम सी क्यूज अनेक विषयाचे तयार केलेले आहे यापूर्वी त्यामुळे ते पार्टही तुम्ही पाहू शकता चला तर मला परवानगी द्या पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ तयार करण्यासाठी तोपर्यंत जय हिंद जय भारत